हाय सर्वांना, आणखी एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे. तर इथे राम झोपलेला आहे, बघू शकता. आणि इथे मी भाजी बनवत आहे, वांग्याची भाजी. वांगे तुम्ही ठेवलेले आहे, वांग्याची भाजी बनवली ते बनव. आणि आमच्या घर मालकीनं लवट दिला होता, तर ही लवटाची भाजी आहे, तुरीच्या डाळीची लवट आहे. तर इथे भाजी बनवून दिली, वांगे टाकून येते. आणि आज आरुचे पप्पा आणणार की कूलर खायला गेले आहेत नागपूरला. तर आज ते कूलर आणणार आहेत. तर ते मग अशीच गेले, अर्धा तास झाले ते दुकानामध्ये गेलेले आहेत. जेवण पण नाही केलं ते, मला असेच गेले ते. भाजी सगळी मी ते वांगे भाजी बनवते. आरोग्य अजून आंघोळ पण वाचते, माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. भाजी चांगली होती, झोपलेलं आहे, तब्येत खूप नाही. कुठं रांगोळ नाही करत का तू? पप्पा इथे नाही गेले नागपूरला? कूलर 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 घ्याले, कूलर आणणार आहेत आज पप्पा. कुठंची मजाच आहे कूलर. आमच्यासारखे स्वप्नच पाहू शकते फक्त कूलरचे, कारण की आरोही पण झाली होती तेव्हा पण कूलर नाही आणला, कारण की आता तर जास्तच गरमी वाटते, तेव्हा तेवढे नाही वाटते, पण या रूममध्ये खूपच गरमी होते. आणि रामला तर गरमी काही भावत नाही, खूप त्याला गरमी होते, तर म्हणून ते कूलर आणून राहिलेले आहेत ना. आज रविवार असल्यामुळे ते गेले आहेत कूलर आणण्यासाठी, कारण की त्यांना रविवारला सुट्टी राहते, मग बाकी दिवस तर सुट्टी राहत नाही. का खेळणार गेली तर हो का दादा? आंघोळ कर, तर भाजी शिजून राहिली, वांग्याची भाजी केलेली आहे, भात पण झाला. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा. बरोबर देशील ना, काही रिकामा असेल ना त्याच्यामध्ये टाकून देशील. बघू शकता किती आभाळ आलेलं आहे, खूपच आभाळ आहे. भांडे घासून ठेवलेले होते. काही असं नाही ठेवायचं, ते याच्यात टाक टपामध्ये. बरोबर येते येते का? आपल्याला द्या लागते, याच्यामध्ये टाकून दे. खाली सांडवली, राहू दे आता. पुरते का नाही? तू नाही बिचारायचं पुरत नाही, ह्याच हा मदत आलाय ना. राहू दे राहू दे, खाते. आबाळ आहे, ऊन नाही आहे, नुसतं आबाळाबाळासाठी का पावसाळा सुरू झाला. आबाळ आबाळ आहे तर ये, चल घासायला नेऊन ठेव. भात देऊ का? भात देऊ? कोणत्या आत्मा खाऊन राहिली देऊ? पलटवली का? देऊ का भात? कधी झाली भाजी? हा कधी झाली? हा देऊ देऊ दे हा. मिक्स करून घे. तर हे लवडची भाजी आहे, काकूने दिली होती, बघू शकता. तर आईला दिले झाली का काकू का? हा मला कपडे धुवायचे आहेत. मी राम झोपलाय तर कपडे धुवून घेते. आबाळ पण खूप आहे, कपडे पण नाही वारतील. काल देऊ का? मिक्स करून देऊ. मिक्स करून देऊ. साबण आणलेले कपड्याची, कारण की वेळ कपडे साबण संपले, तर यावेळेस किराणा कसा लवकर संपला, तर आता मी कपडे धुवून देते. बारीक बारीक येत आहे पाऊस. अरे कपडे काढून राहिले, पाऊस येत आहेत. काढतो थोडसे वाराचे साहेब कपडे. बरोबर ते नको काढू, गुड्डन वारले नाही का? गुड्डन कपडे काढून राहिले तर कपडे काढू काढू. हे घे, ओलेच कपडे आहे. चल झाले कपडे काढून, वारले नाही कपडे.
खूपच आभार, बारीक बारीक पाऊस पण येत आहे. आई इथं टाकते मारू, तिथं पाळणं हातरलं. तिथं का गुड्डन याच्यावरच ठेवले, पूर्ण ओलावला आहे ना. पपई याचे तुझे किंवा येते तर माहीत नाही. खूपच आभार जमलेला आहे आणि बारीक बारीक पाऊस पण येत आहे. खूप आभार जमलेला आहे. तुझे कपडे काढून गुड्डन पण पुन्हा अंदर टाका. पुस्तक भेटलेच नाही. पाडा का पाडले का माहित नाही. ते नाही होते ना ते तरी थंड लागत आहे मस्त.